लोकार्पण प्रसंगी उपस्थित संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण विश्व में लोकप्रिय हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का संत सेवालाल महाराज की इस पुण्य भूमि में मैं हार्दिक स्वागत करता हूं। आज कार्यक्रमाला उपस्थित राज्यपाल सीपी राधाकृष्णन साहेब, त्याचबरोबर माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब, माननीय मंत्री राजीव रंजन जी, आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, दुसरे आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व्यासपीठावरील सर्व माझे मंत्रीगण, आणि ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे पोहरादेवीचं अतिशय पवित्र कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, ते आपले पालकमंत्री संजय राठोड जी। वेगो नंगारो, वेगो नंगारो चालो पोहरा, वेगो नंगारा चालो पोहरा असा आवाज देतात गावागावातून, आणि तांड्या तांड्यातून लोक निघाले, आणि ती इथे बंजारा समाज पूर्ण या ठिकाणी एकत्र आलाय। मी बंजारा समाजाला मनापासून धन्यवाद देतो, आपलं स्वागत करतो, आणि इकडे महंत सगळे बसलेत त्या महंतांना देखील वंदन करतो, आपलंही मनापासून स्वागत करतो। बंजारा सामाजिक सांस्कृतिक विरासत असलेल्या नंगारा म्युझियमचं लोकार्पण आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे। हा क्षण हा ऐतिहासिक दिवस आहे, हा सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा असा दिवस आहे, कारण हा आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे। खरं म्हणजे हे म्युझियम पाहिलंय, हे पोहरादेवी बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखतो आपण, खऱ्या अर्थाने आज इथं काशी उभी राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि म्हणून आज जे काही इथे उभं केलेलं आहे पोहरादेवीचं वास्तू जी आहे, तिथे सगळी बंजारा समाजाची संस्कृती परंपरा सगळं दाखवलेलं आहे। खरं म्हणजे हे फार तुम्ही भाग्यवान आहात की जेव्हा रामराव महाराजांनी इच्छा व्यक्त केली होती की हे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एकदा या ठिकाणी यावं, पण ते कुणाच्या नशिबात योग आला नाही, तो आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नशिबात योग आला आणि आज त्याचं लोकार्पण झालेला। आणि म्हणून जगण्यासाठी वनवन भटकंती करणाऱ्या बंजारा समाजाला संत सेवालाल महाराजांनी जगण्याचा अधिकार दिला, त्यांना जगण्याचा मार्ग दाखवला, आणि हा समाज कष्टानं आणि मेहनतीनं प्रामाणिकपणे प्रगती करतोय, पण या समाजाने आपली भाषा, आपली संस्कृती, आपली वेशभूषा जीवा पलीकडे आजही सांभाळलेली आहे, आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। या समाजाचा इतिहास जपण्याचं काम आपल्याला करायचं आहे। वाडी वस्तीनं साई वेश, किडी मुंगीनं साई वेश, म्हणजे या ठिकाणी वाडी वस्ती अगदी किडी मुंगीचंही रक्षण करा, जंगल आणि पर्यावरणाचं रक्षण करा, कुठलाही भेदभाव करू नका, माणुसकीवर प्रेम करा, सर्वांना सोबत घेऊन प्रगती करा असा संदेश संत सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेला आहे। आणि म्हणून सबका साथ सबका विकास हे ब्रीज घेऊन चालणारे आदरणीय मोदीजींनी सेवालाल महाराजांचं तत्व स्वीकारलेलं आहे। दुनिया के सबसे ताकतवर कहे जाने वाले अमेरिका का दिग्विजयी सफल दौरा कर मोदी जी गत सप्ताह भारत लौट आए हैं। मुझे और हम सबको गर्व है, अमेरिका के राष्ट्राध्यक्ष हो, ऑस्ट्रेलिया, जापान के प्रधानमंत्री, जिस तरह हमारे प्रधानमंत्री जी से मिल रहे थे उससे यह देखकर स्पष्ट हो गया है
कि अब भारत को महाशक्ति बनने से कोई नहीं रोक सकता है। जो बाइडन आणि मोदी जी, इनकी बॉन्डिंग पूरी विश्व ने देखी है। इससे पता चलता है कि विश्व में हमारे देश और मोदी जी का प्रभाव कितना बड़ा है और इसलिए हमारे देश आगे बढ़ रहा है। इससे हम इसका हमें गर्व है, हमें फख्र है, हमें अभिमान है। मोदी जी, आप देश के गौरव के साथ मान सम्मान और देश की शान भी हो। 140 करोड़ जनता को आप पर गर्व है। यन से नरेंद्र और एम से मोदी होता है, लेकिन मैं कहता हूं यन से नेशन और एम से मिशन। और नेशनल डेवलपमेंट के मिशन पर हमारे मोदी जी है, इसका भी हमें अभिमान है। मोदी जींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने गेल्या 2 वर्षात राज्याच्या विकासाला स्पीड आलाय, गती आली आहे। डबल इंजिन सरकारचं काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे। ऐतिहासिक कल्याणकारी योजनांनी राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख समाधान या ठिकाणी देण्याचं काम करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत, लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे। शिवराज सिंह चौहान जी यहाँ पर है। 2 करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में 3 हफ्ते चले जा रहे हैं, 4,500 रुपए। और ये योजना विपक्ष कहते हैं कि हम बंद करेंगे, लेकिन कोई भी माई का लाल हमारे बहनों की ये लाडली बहन योजना कभी बंद नहीं कर सकती है, क्योंकि ये हमारे गोर गरीब बहन बहनों के लिए है। हमारे मोदी जी के नेतृत्व में हम इस राज्य का कारोबार कर रहे हैं और इसलिए डबल इंजन की सरकार सभी वर्ग को न्याय देने का काम कर रहा है। किसान हो, माता बहने हो, मेरे भाई लाडले भाई हो, ज्येष्ठ हो, बुजुर्ग हो, सभी लोगों को न्याय देने का काम कर रहे हैं। शेतकरी, कष्टकरी, गरीब महिला, युवक या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय। त्यामुळेच आपलं सरकार आता लाडक सरकार झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो। मोदीजी महाराष्ट्रात जेव्हा येतात तेव्हा रिकामे हाताने येत नाहीत किंवा नुसतं भाषण देऊन जात नाहीत, ते महाराष्ट्राला भरभरून देतात, ते आमच्याकडून कामही करून घेतात आणि पाठीवर शाबासकीची थापही देतात। हा त्यांचा मोठेपणा आहे।